एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या वतीने आयोजित मास्टर्स इन पॉलिटिकल लीडरशिप अँड गव्हर्नमेंट 20व्या पदवी अभ्यासक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. कोथरूड येथील एमआयटी डब्ल्यूपीयूच्या संत ज्ञानेश्वर हॉल येथे हा कार्यक्रम पार पडला. पंजाब विधानसभेचे सभापती कुलतार सिंह संधावान, राजस्थान विधानसभेचे माजी सभापती डॉ सी पी जोशी आणि महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोढे यांच्या हस्ते एमपीजी बॅचच्या 20च्या तुकडीचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी माइंड्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष हे होते. तर पदवी अभ्यासक्रमाचा शुभारंभ यावेळेस करण्यात आला. तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी माइंड्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष प्राध्यापक डॉ विश्वनाथ दा कराड हे होते. मला आज विशेष आनंद वाटतो की राजकारणाचं प्रशिक्षण देणारी जी संस्था एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, एमआयटी शिक्षण संस्था समूहाच्या माध्यमातून 2005 साली जी सुरू झाली त्याच्या 20व्या बॅचचं आज उद्घाटन झालं. ज्या संस्थेविषयी 2005 मध्ये की राजकारणामध्ये कुणी असं प्रशिक्षण देऊन कुठं राजकीय नेते घडवतात का ह्याच्यावर खूप चर्चा झाली होती, क्रिटिसिझम पण झालं होतं, लोक हसलेही होते. पण ही संस्था आज 20व्या वर्षामध्ये त्यांनी पदार्पण केलं आणि 20व्या बॅचचं 60 मुलांची तुकडी यावर्षी जॉईन झालेली आहे. हा पोस्ट ग्रॅज्युएट लेवलचा प्रोग्राम आहे, आपल्यापैकी काही लोकांना माहिती असेल. आणि जवळपास ज्या 19 बॅचेस ह्याच्यातनं ज्या काही पासआउट झाल्यापूर्वी जवळपास 600 मुलं पासआउट झाली आणि जे आज विविध पॉलिटिकल पार्ट्यांमध्ये भारतभरामध्ये सगळ्या पार्ट्यांमध्ये कामं करत आहेत.